आधारित उदाहरण पाहूया अजून. बघा या ठिकाणी आपल्याला जे उदाहरण मांडलेलं आहे अंश आणि छेद या स्वरूपात उदाहरण मांडलेलं आहे. आता अंश आणि छेद या स्वरूपात जेव्हा उदाहरण असतं तेव्हा अंशाचा आणि छेदाचा काही संबंध लागतोय का याचा आपण विचार करत असतो. परत आपल्याला काय काय विचार करावा लागतो अजून, तर अंशाधिक अपूर्णांक आहे का, म्हणजे अंश सारखा मोठा आहे का किंवा छेद सारखा मोठा आहे का याचाही आपल्याला विचार करावा लागतो. मग अंशाचा गुणाकार आहे का, अंशाची बेरीज आहे का याचाही विचार कधी कधी करावा लागतो. कधी कधी वजाबाकी येते, मग छेदाची वजाबाकी वर असते किंवा छेदाची बेरीज वर असते, छेदाचा गुणाकार वर असतो, छेदाचा भागाकार वर असू शकतो, हे सुद्धा आपल्याला बघावं लागतं. सुरुवात करूया मूलभूत क्रियापासून. बघा सहा आणि एक सात होतात, नाही सहा एक सहा होतात, नाही उलटा विचार करूया. चार आणि चार आठ होतात, परंतु चारी चोक किती होतात, सोळा. बघा चार गुणले चार सोळा होतात, दोन गुणले चार बेचोक आठ होतात, तीन गुणले चार बारा होतात. बघा आपला नेम अचूक लागला. याचा अर्थ काय, छेदातील संख्येतील अंकांचा गुणाकार हा अंशामध्ये मांडलेला आहे. त्यानंतर बघा बेचोक आठ, तीन चोक बारा, याचा अर्थ छेदातील संख्येतील अंकाचा गुणाकार वर मांडतायत. तसंच आपल्याला पर्यायाचा विचार करायचा. बघा चार पंचे वीस येत आहेत, वर अठरा आहेत, नको. चार एक चार येत आहेत पण पाच आले, नको. चार त्रिक बारा पाहिजे पण अकरा आहे. इथं बघा बरं, चार अट्टे बत्तीस होत आहेत. बघा याचा अर्थ प्रश्नात दिलेला गट काय सांगतो, तर छेदातील अंकांचा गुणाकार. तसंच चौथ्या पर्यायामध्ये सापडतं चार अट्टे बत्तीस, म्हणून गटाशी जुळणार पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार असं आपल्याला मिळणार आहे. अंशाच्या बाबतीत आणि छेदाच्या बाबतीत तुम्ही एवढ्या सगळ्या प्रक्रिया केल्या की तुम्हाला तुमचं उत्तर मिळू शकतं. कधी कधी अशी संकल्पना असते की या दोघांची बेरीज सारखी असू शकते, वजाबाकी सारखी असू शकते, किंवा यांना दिलं जाणारं संक्षिप्त रूप किंवा अतिसंक्षिप्त रूप हे सारखं असण्याची शक्यता असते. याचा अर्थ ते एकाच पाड्यात असतात, त्याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं, याचा अर्थ त्याचं रूप लहान करायचं, एकाच पाड्यानं भाग घालून, एकाच संख्येनं भाग घालून. हे सुद्धा तुम्ही करू शकता, तुमचं उत्तर मिळू शकता. तुर्तास या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं आपल्याला मिळणार आहे. येऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा या ठिकाणी आपल्याला चार अंक दिसत आहेत. मग चार अंक दिसले की आपण काय करतो, पहिल्यांदा बेरीज करून बघतो. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असं काय आहे का हे बघूया. बेरीज बघूया सुरुवातीला. दोन आणि सात नऊ, नऊ आणि एक दहा, दहा चार किती होतात, चौदा होतात. तीन आणि सात दहा, दहा दोन बारा आणि एक तेरा होतात, चौदा तेरा जुळत नाही. याचा अर्थ बेरीज जुळत नाही. मग आपण काय विचार करतो, बेरीज जुळत नाही ना, मग दुसरा विचार करा. बघा आपण जर या ठिकाणी विचार केला तर या दोनचा आणि या चारचा मध्ये काय संबंध लागतो का, बघा दोन आणि चार पासून एकाहत्तर मिळेल का मला, तर शक्य नाहीये. दोन आणि चार पासून मला गुणाकार केला काय, बेरीज केली काय, एकाहत्तर मिळत नाही. मग मी असं केलं तर या दोन आणि या सात पासून मला पुढचं चौदा मिळेल का याचा विचार करा. बघा जर आपण विचार केला तर जमतंय. बघा दोन आणि सात पासून चौदा मिळू शकतं, बे साती म्हणजे दोन गुणले सात केले की चौदा मिळतं. मग हेच आपल्याला शिकायचं आहे की या संख्येकडे बघताना वेगवेगळ्या प्रकारे बघता आलं पाहिजे, आपला नेम बरोबर लागतोच हे लक्षात घ्या. मग बे साती चौदा, पुन्हा तीन सत्ते एकवीस, चार सत्ते अठ्ठावीस. बघा जुळलं. याचा अर्थ हा गट काय सांगतो, पहिल्या दोन अंकांचा गुणाकार पुढे मांडलाय. कधी कधी उलट करतात, इथल्या दोन अंकांचा गुणाकार इथं मांडतात, कधी कधी कडच्या अंकांचा गुणाकार मध्ये मांडतात, तोच आपल्याला बघता आला पाहिजे. तुर्तास या ठिकाणी जर विचार केला तर बे साती चौदा, तीन सत्ते एकवीस, चार सत्ते अठ्ठावीस, याचा अर्थ पहिल्या दोन अंकाचा गुणाकार पुढे मांडलेला आहे. आता पर्यायमध्ये तिथं कोणीकडे सापडते आपल्याला बघा बरं. जरा पर्याय मध्ये जर विचार केला तर बघा पाच सत्ते पस्तीस. बघा पहिलाच पर्याय आपल्याला बरोबर सापडलाय, याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक मिळणार आहे. बघा बरं पुढं, तीन चौक बारा जुळत नाही, चार चौक सोळा जुळत नाही, पाच चौक वीस जुळत नाही. याचा अर्थ पहिल्या दोन अंकाचा गुणाकार पुढे, यानुसार पाच सत्ते पस्तीस पहिला पर्याय हा गटाशी जुळणार आहे किंवा आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक एक असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा जर विचार केला तर तीन अंकी संख्या आहे. चला पहिल्यांदा बेरीज करून बघूया. पाच आणि चार नऊ आणि तीन बारा, तीन आणि चार सात आणि दोन नऊ, दोन आणि चार सहा तीन नऊ. आता विचार केला तर बेरीज सारखी नाही, परंतु एक लक्षात घ्या, बेरीज करताना सुद्धा सावध असलं पाहिजे. आता इथं आपण का थांबलो, इथं चौदा होती, इथं तेरा होती, ही आहे मूळ संख्या, ही आहे संयुक्त संख्या, त्यामुळे इथंच बास केलं. परंतु इथं लक्षात घ्या, इथं पण बारा आहे, इथं पण नऊ आहे, इथं नऊ आहे. लक्षात घ्या, बारा नऊ नऊ यावरून आपल्याला काहीतरी शोधता आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. एक लक्षात घ्या,
बारा असो नऊ असो किंवा हे नऊ असो हे तीनच्या पाड्यात आहे. कशाच्या पाड्यात आहे? तीनच्या पाड्यात. मग आपण कसोटी शिकलोय एकाच पाड्यातल्या संख्या माहिती आहेत, याचा अर्थ ह्या एकाच पाड्यातल्या संख्येत विद्यार्थी मित्रांनो. मग नुसतं बेरीज करून थांबू नका, बेरीज वेगळी आली का आपण लगेच बास करण कधी जर बाबा एकाची संयुक्त आणि एकाची मूळ संख्या असेल तर. मात्र इथं संयुक्त आहे, इथं संयुक्त आहे, इथं संयुक्त आहे, याचा अर्थ हे एकाच पाड्यातल्या कोणत्या तर आहेत का विचार करायचा. मी विचार केला आहे कारण या बाराला तीन भाग जातो, नऊला तीन भाग जातो, नऊला तीन भाग जातो, याचा अर्थ ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीन भाग जातो त्या संपूर्ण संख्येला तीन भाग जातो. म्हणजेच काय, या ज्या मोठ्या संख्या आहेत त्या तीनच्या पाड्यातील आहेत. मग पर्यायातील तीनचा पाडा कसा ओळखायचा? बेरीज करायची आणि त्याला तीन भाग जातोय का बघायचं. दोन चार सहा आणि किती येतंय? सात येतंय. सातला तीन भाग जात नाही. आठ आणि सात किती येतंय? चौदा. चौदाला तीन भाग जात नाही. पाच आणि दोन सात, सात आणि आठ पंधरा. बघा तीनच्या पाड्यात पंधरा आहे, तीना पाची पंधरा, याचा अर्थ या संख्येला तीनने भाग जाणार आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अशा प्रकारे पर्याय क्रमांक तीन असं मिळणार आहे. गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन मिळणार आहे, कारण गट तीनच्या पाड्यातला आहे, पर्याय सुद्धा तीनच्या पाड्यातला पाहिजे. म्हणून गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन असं आपल्याला मिळणार आहे. म्हणजे बेरीज करायची त्याच्याकडेही बघितलं पाहिजे. चला पुढचा विचार करूया. बघा मोठे अंक आहेत, बेरजेपासून सुरुवात करूया. एक आणि दोन तीन, तीन चार सात, सात आणि आठ झाले पंधरा. पुढे विचार करा सहा आणि सात तेरा, तेरा आणि दोन. बघा शून्य टाकत तेवढाच अंक मिळतो आपल्याला. सहा आणि सात तेरा, तेरा आणि दोन किती झाले? पंधरा. याचा अर्थ याची पण बेरीज पंधरा आली, याच्या आली की आपलं कामच झालं, आपल्याला उत्तर मिळून गेलं. पाच आणि दोन सात, सात आणि आठ पंधरा, पंधरा आणि शून्य पंधराच. बघा याची पण बेरीज काय आली? पंधरा आलेली आहे. याचा अर्थ ही गट काय सांगतो आपल्याला की अंकांची बेरीज पंधरा असा हा आपल्याला गट सांगतो. मग त्याच्या सारखाच पर्याय मध्ये ज्यांची बेरीज पंधरा आहे असा आपल्याला पर्याय हवा आहे. जर आपण नीट विचार केला तर बघा बरं, चार आणि दोन सहा, सहा सहा बारा, बारा आणि आठ वीस नको. दोन चार सहा, सहा दोन आठ, आठ आणि दोन दहा नको. चार आणि दोन सहा, सहा सहा बारा आणि बारा आणि शून्य बारा नको. दो एकच पर्याय शिल्लक आहे. दोन आणि चार सहा, सहा आणि आठ चौदा, चौदा आणि एक पंधरा. याचा अर्थ याची बेरीज केली की आपल्याला पंधरा मिळते. बघा दोन आणि चार सहा, सहा आणि आठ चौदा आणि एक पंधरा, किंवा उलटा विचार करा एक आठ, एक आणि आठ नऊ, नऊ चार तेरा आणि दोन पंधरा. म्हणजेच प्रश्नात दिलेला गटाची बेरीज पंधरा, पर्याय तसाच हवा होता, तो मिळाला पर्याय क्रमांक चार मध्ये. म्हणून आपल्या प्रश्नाच गटात बसणारा, गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार असं आपल्याला मिळणार आहे. संख्यांवर आधारित पुढील उदाहरणांचा अभ्यास करूया. बघा या ठिकाणी आपल्याला उदाहरण असं दिलंय, अकरा स्वल्पविराम त्र्याहत्तर स्वल्पविराम सत्त्याण्णव. आता कधी कधी अंकातला फरक हा खूप मोठा असतो. म्हणजे काय, अकरा दिले डायरेक्ट पुढचं त्र्याहत्तर, पुन्हा पुढचं सत्त्याण्णव दिलंय. याचा अर्थ जर आपण नीट विचार केला तर मूळ संख्या, वर्ग संख्या या संख्या आहेत का याचा विचार केला पाहिजे. बघा याचा गट जो आहे, ज्यांना मूळ संख्या पाठ आहे ते लगेच उत्तर देऊ शकतात. ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे. याचा अर्थ पर्यायामध्ये जी मूळ संख्या आहे तेच आपलं उत्तर असणार आहे, कारण हा जो गट आहे तो मूळ संख्यांचा गट आहे. कशाचा आहे विद्यार्थी मित्रांनो? मूळ संख्यांचा गट. मग आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मी महत्वाचं सांगितलं होतं, वर्ग संख्या, घन संख्या, मूळ संख्या, वर्ग अधिक एक, घन अधिक एक, वर्ग अधिक तीस संख्या यावर प्रश्न विचारले जातात. ते पक्क करून ठेवा. ज्या अर्थी प्रश्नात दिलेला गट मूळ संख्यांचा आहे, पर्याय सुद्धा मला मूळ संख्येचा पाहिजे. विचार केला तर एकवीस नाहीये, बावीस नाही, चोवीस नाही, उरलं कोण? तेवीस. तर तेवीस ही मूळ संख्या आहे, म्हणून प्रश्नात दिलेल्या संख्यांचा गट हा मूळ संख्यांचा होता. म्हणून उत्तर सुद्धा आपल्याला मूळ संख्याच पाहिजे होतं, जे मिळालं पर्याय क्रमांक तीन मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन, गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन तेवीस असं मिळणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढच्या प्रश्नाचा जर विचार केला तर बघा बरं, जरा बाबा इथं चार आहे, इथं तीन आहे, इथं आठ आहे. सम आणि विषमचा विचार केला तर बरोबर, तर सम पण आहे, विषम पण आहे, तो फॉर्म्युला नाही लागू होत, कारण वेगवेगळ्या संख्या मला बघायला मिळतात. बघा इथं मूळ आहे, परंतु इथं वेगळीच आहे संयुक्त, इथं पण संयुक्त आहे. बेरीज करून बघू का, सहा चार दहा होते, आठ आणि तीन अकरा होते. अकरा म्हणजे मूळ आली, विषय सोडून देत इथं. चला पुढे जाऊया. मग बेरीज नाही, मग काय करू मी, वजाबाकी करू का? बाबा सहातनं चार गेले दोन, आठातनं तीन गेले पाच, बेरीज वेगवेगळे. याचा अर्थ लक्षात घ्या, मूळ संख्या बेरीज आली, एके ठिकाणी संयुक्त आली, याचा अर्थ ते एकाच पाड्यातली पण होऊ शकत नाही. पुढे जाऊया. मग पुढचा विचार केला तर गुणाकार आहे का बघूया. सहा चोक किती झाले? चोवीस होत आहेत. आठ त्रिक चोवीस. बघा हा हा नियम लागण्याची शक्यता आहे.
साई चौक 24, 8 त्रिक 24, 3 8 24 झाले बघा. आहे का? साई चौक 24, 8 त्रिक 24, 3 8 24 याचा अर्थ प्रश्नात दिलेल्या गटातील संख्येतील अंकांचा गुणाकार 24 येतो. तसाच पर्याय आपल्याला शोधायचा आहे. विचार करूया, बे चौक किती होते हो? 8 होते, 4 एके 4 येते, 4 सख बघा इथं 24 आहे, इथं साहित्रिक 18 येते, म्हणजे हे वेगळं आहे, हे पण नको आहे आपल्याला. याचा अर्थ अंकांचा गुणाकार 24 येतो, संख्येतील अंकांचा गुणाकार 24 येतो हा प्रश्नात दिलेला गट होता. तसाच पर्याय आपल्याला शोधायचा होता, तो मिळाला पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून या प्रश्नामध्ये गटाशी जुळणार पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आपल्याला मिळणार आहे. लक्षात घ्या, प्रश्न सोडवताना तुम्हाला वेगवेगळे अंदाज लावायचे आहेत. वर्ग आहे का, सम आहे का, विषम आहे का, त्यातल्या संख्येतील अंकांची बेरीज सारखी आहे का, गुणाकार सारखा आहे का, वजाबाकी सारखी आहे का. बर, नुसतं बेरीज करून जमत नाही, तर ती आलेली बेरीज एकाच पाढ्यातली आहे का नाही हे सिद्ध करते, कारण कसोटी आपण वापरतो. बरोबर, त्यामुळे याचाही तुम्हाला विचार करायचा आहे. येऊया पुढच्या प्रश्नाकडे. इथं विचार केला तर इथं विषम आहे, इथं विषम आहे, इथं समसंख्या आहे, इथं मूळ आहे, इथं मूळ आहे, इथं संयुक्त आहे. सम विषम निघून गेलं, मूळ निघून गेलं. वर्गाचा जर विचार केला तर इथं एकही वर्ग संख्या नाही. बर, बेरीज करायची म्हटली तर इथं नुसतं 5 आहे. मग आता एकाच पाड्यातली बघायचं म्हटलं तर हे 5च्या पाड्यातल्या पण नाहीत बाकीच्या. मग काय करायचं बघा बरं, जरा नीट विचार जर केला तर वर्गाच्या जवळच्या या संख्या आहेत का, हाही विचार आपल्याला करता यायला हवा. बघा, वर्गाच्या जवळच्या आहेत का? बघा, वर्ग आहे जवळ याच्या 4, ह्याच्या आहे 16 जवळ, आणि ह्याच्या आहे 25 जवळ. बघा, बे दोन्ही 4, 2चा वर्ग 4, 4 चौक 16, 4चा वर्ग 16, 5 25, 5चा वर्ग 25. बघा, 4 मध्ये 1 टाकलं की काय मिळालं? 5 मिळालं. 16 मध्ये 1 टाकलं की काय मिळालं? 17 मिळालं. आणि 25 मध्ये 1 टाकलं की काय मिळालं? 26. याचा अर्थ वर्ग अधिक 1, वर्ग अधिक 1, वर्ग अधिक 1 म्हणजे प्रश्नात दिलेला गट काय सांगतो? वर्ग अधिक 1, जे आपण म्हटलं होतं बघा आले. कधी कधी वर्ग अधिक 30 संख्या सुद्धा येऊ शकते. उदाहरण आपण इथं प्रश्न तयार करूया. बघा, वर्ग अधिक 30 संख्या म्हणजे काय? 2चा वर्ग किती? 4, त्यातच ते 2 टाका, झालं 6. 3चा वर्ग 9, त्या 9 मध्ये 3 टाका, आले 12. 4 चौक 16, 16 मध्ये 4 टाका, आले 20. असं येईल तुम्हाला. बघा, विचार करा, 2चा वर्ग 4 आणि या 4 मध्ये हेच 2 टाका, किती येते? 6. हा फॉर्म्युला इथं वापरलाय, म्हणजे वर्ग अधिक 30 संख्या सुद्धा येऊ शकते. 6 12 20 लक्षात ठेवायचं आहे. तुर्तास या प्रश्नाचा जर विचार केला तर इथं वर्ग अधिक 1 आहे. प्रश्नात वर्ग अधिक 1 आहे. पर्यायात विचार करूया, इथं 11 आहे, म्हणजे 11च्या अधिक आहे इथं 10. 10 कोणतीच वर्ग संख्या नाही. 13च्या अधिक आहे इथं 12. 12 सुद्धा वर्ग संख्या नाहीये. 10चा विचार करा, 10च्या अधिक येतं 9. हा तिसरा पर्याय बघा बरं जरा. 3चा वर्ग किती? 3चा वर्ग 9, आणि त्यामध्ये 1 मिसळलं की झाले 10. मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्नात दिलेला गट काय होता? वर्ग अधिक 1चा होता. मग तो पर्याय आपल्याला सापडायचा होता. इथं तर डायरेक्ट वर्गच दिलाय. तो पर्याय आपल्याला सापडला पर्याय क्रमांक 3 मध्ये, कारण 3चा वर्ग 9 अधिक 1 10. म्हणून प्रश्नात दिलेल्या वर्ग अधिक 1 या गटानुसार जुळणारा पर्याय क्रमांक 3 मध्ये सापडला. म्हणून गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 10 असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर या पुढच्या प्रश्नाकडे. अतिशय सोपा प्रश्न आहे, ज्याला घनसंख्या पाठ आहेत. काय म्हटलं मी? घनसंख्या, कारण घनसंख्यावर आधारित ही क्लुप्ती आहे. बघा, डायरेक्ट घनसंख्या दिल्या त्यामुळे सोपा झाला हा प्रश्न. बघा, 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 1चा दिलाय, 2चा दिलाय, 3चा दिलाय, किंवा घनसंख्येचा प्रश्नात गट आहे. घनसंख्या शोधूया. ही वर्ग संख्या आहे बघा, 5चा वर्ग 25, 16, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9. आता हे लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 4. 64 जरी 8चा वर्ग असला तरी आपण एकदा बघितलं होतं बघा, हा 4चा घन सुद्धा आहे. बरोबर का? याचा अर्थ हा प्रश्न आपल्याला डबल झाला. पण असू द्या, लक्षात घ्या, आपल्याला हे लक्षात तर येईल की या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. कारण प्रश्नात दिलेला गट काय सांगतो? घनसंख्या सांगतो. म्हणून त्याच्याशी जुळणारा तसलाच पर्याय आपल्याला पाहिजे, घनसंख्या, जी दिसली आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद, कारण प्रश्नात घनसंख्या आहेत, फक्त घनसंख्या म्हटलं की घनसंख्याच दिलं पाहिजे, म्हणून तो पर्याय आपल्याला सापडला 4थ्या पर्यायामध्ये. म्हणून गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 64 असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे येऊया. पुढचाही प्रश्न बघा, जर नीट विचार केला तर लवकर सुटू शकतो, नाहीतर मग आपण विचार करत बसणार का? बघा, कारण कसा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या गणिताकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे.
ते गणित काय सांगतं, समसंख्या विषम संख्या सांगतं का तर नाही, बघा लगेच गेलं इथं नवा इथं सहा आहे, लगेच क्लिक करायचं, सम विषम नाही, बेरीज करू का, नव चार तेरा पाच सहा अकरा, सहा तीन नऊ, इथं संयुक्त संख्या आहे नऊ, परंतु इथं काय झाले अकरा आले, इथं तेरा आले, नको, साधा विचार करा, जर आपण नीट या संख्यांकडे बघितलं तर एकोणपन्नास छप्पन आणि त्रेसष्ट, जरा सातचा पाडा बघा बरं, सातचा पाडा आणि मूळ संख्यांचे पाडे मुद्दाम देतात, तेराचा पाडा, अकराचा पाडा, सतराचा पाडा, पाठ करून ठेवा, साती साती एकोणपन्नास, साती आठी छप्पन, सात नव्वे त्रेसष्ट, सातच्या पाड्यातील संख्या पाहिजे, चौथा पर्याय बघा, तेरी साती किंवा सात गुणले तेरा काय येतं, एक्क्याण्णव, म्हणजे सातच्या पाड्यातील संख्या पाहिजे होती, गटाशी जुळणार पद, कारण प्रश्नात दिलेला गट हा सातच्या पाड्यातला आहे, म्हणून उत्तरही तेच पाहिजे होतं जे मिळालं पर्याय क्रमांक चार मध्ये, म्हणून गटाशी जुळणार पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार, एक्क्याण्णव असं आपल्याला मिळणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गटाशी जुळणारे पद यामध्ये शब्द, आकृती आणि संख्या यावर आधारित सराव विविध प्रश्न प्रकारांचा याबद्दल माहिती बघितली. याचा अधिक सराव होण्यासाठी यावर आधारित जी क्वेश्चन बँक मिळणार आहे, जी टेस्ट स्वरूपात आहे, ती तुम्ही सोडवा, जेणेकरून याचा पाया, या सर्वांचा पाया पक्का होईल, तुम्हाला चांगले गुण मिळणार आहेत, तुम्ही यामध्ये यशस्वी होणार आहात. पुढच्या तासिकेला आपण नवीन घटकाबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याचं नाव आहे सांकेतिक भाषा. तुर्तास दिलेल्या या घटकाचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.